सुनीताज रेसिपी मध्ये आपली स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे आंबट गोड तिखट अशी कांदा कैरीची चटणी, जी तुम्ही चपाती संग, भाकरी संग, ब्रेड संग, पावा संग किंवा डोसा इडली कशाही बरोबर ही चटणी तुम्ही खाऊ शकता। तर वेळ न घालवता आपण पटकन चटणी रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, मी कैरीचे असे तुकडे करून घेतले आहे आणि कांदा सुद्धा जाडा मोठा असा कापून घेतला आहे, कारण आपल्याला मिक्सरमध्ये याला वाटायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा आणि कैरी कापलेली आपण टाकून घेऊया। कैरीचे काप, याचे साल मी काढून आणि बारीक तुकडे केले। इथे आपल्याला आंबट गोड चव येण्यासाठी गूळ घेतला आहे मी, तुम्ही साखरही घेऊ शकता। कसल्या कैरी जशी आंबट गोड असेल त्या हिशोबाने आपण गूळ घेतला आहे। थोडासा चवीपुरती मीठ, थोडीशी हिंग, लाल तिखट, तुम्ही या लाल तिखट ऐवजी अख्ख्या मिरच्याही घेऊ शकता, बेडगी मिरची घेऊ शकता। मी लाल तिखट टाकून घेणार आहे। हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। हे बघा, इथे सुंदर असा लाल चटक कलर आला आहे। आपण या पद्धतीने मी वाटून घेतले आहे, तो फोडणीची तयारी करू। चटणी मी बाउलमध्ये काढून घेतली आहे, तर आता फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी तेल चांगलं तापवून घेतलं आहे, आपण मोहरी टाकून घेऊया। थोडीशी मेथीचे दाणे, थोडीशी हिंग, गॅस बंद करून थोडी फोडणी आपण थंड करून घेऊया। खूप छान अशी फोडणी बसली आहे। फोडणी आपण थंडी झाली आहे, चटणीवर टाकून घेणार आहोत। छान सर्व एकत्र करून घेऊया। खूप छान असं मस्त स्मेल येतो आहे, सुगंध येत आहे। खूप पटकन बनते ही चटणी आणि खूप छान अशी चटकदार लागते आणि खूप कमी वेळेत सुद्धा बनते। तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशाच छान छान रेसिपी घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।